सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज. शरद पवार यांनी शेवगाव येथे संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी सभा घेतली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले. या सभेला शरद पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझं बोट धरून राजकारण करत असल्याचं सांगतात, मात्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात, अशी टीका शरद पवार यांनी केली. मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, मात्र योजनांवर जाहिरातीवरच मोठा खर्च केला, अशी कोपरकळी देखील पवारांनी मोदींना मारली. त्यांची अभिमान वाटत होत, अभिमान कशाचा वाटत होता? आपल्या सैन्यदाराचा. प्रधानमंत्री आले आधी, ज्या वेळेला सगळ्या पक्षांची बैठक बोलली तेव्हा हजर नव्हते, पण जेव्हा अभियान शोधून आला तेव्हा सांगितलं टेलिव्हिजनवर, 56 इंचाची माझी छाती आणल्या खाली सुरू. का आला कसा तो सुरू? तुम्ही काय त्याच्यात केलं? आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला की आपल्या राज्याचा एक लष्करातला अधिकारी, त्याचं नाव कुलभूषण जाधव, कुणी ऐकलंय का? कुलभूषण जाधव. कुलभूषण जाधव गेले 2.5 वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. मग ह्यांची 56 इंचाची छाती कुठे गेली? त्याला काय सुरू? आंतरराष्ट्रीय कायद्याने सुटला तर मी सोडलं, तेव्हा तिकडे आमचा जाधव बसतोय त्याच्यासाठी काय नाही, तोंड उघडायचा दाखवी बसली तिथं. आणि म्हणून शौर्य दाखवायचं कुणी आणि त्याचा गैरफायदा कुणी घ्यायचा, हे चित्र त्या ठिकाणी झालं. मला आठवत आहे की मी त्या केंद्र सरकारमध्ये होतो, पूर्वीच्या काळात सुद्धा हल्ले झाले होते, त्या हल्ल्याला उत्तर दिलं होतं, पण उत्तर दिल्याच्या नंतर त्याचा गाजा वाजा करायचा नसतो. या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. त्याचे सगळे प्रयोग म्हणजे की भारत हा युद्धकर देश आहे, भारत आक्रमण करणारा देश आहे, आणि अशी अवस्था भारताची जगामध्ये झाली तर या देशाची नाचकी होईल, म्हणून खूपदा कारवाई करावी लागते. पुलवामा येथे घडलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने चोख उत्तर दिले, इतकेच नाही तर पाकिस्तानमधून अभिनंदन याची सुटका देखील केली. मात्र 56 इंचाची छाती फुगून अभिनंदनाच्या सुटकेचं श्रेय मोदी घेतात, तर मग कुलभूषण जाधव यांना का सोडू शकले नाहीत असा सवाल करत यावर मात्र मोदी बोलत नसल्याचं देखील पवारांनी म्हटलं आहे. जगातल्या सगळ्या देशांच्याकडून मागणी केली पाकिस्तानकडे की त्या कायद्यानुसार त्याला सोडा. शेवटी त्यांना सोडलं. सोडा पण अभिमान वाटतं आपल्या सगळ्यांना की आपला एक जवान हवाई दलाचा अटक झालेला सुटू झाला, हा जगाच्या या कायद्यामुळे झाला. जवानांनी दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना अटक झाली, त्यांची विमानं त्यांनी फाडली होती. आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटत होता. अभिमान कशाचा वाटत होता? आपल्या सैन्यदाराचा. प्रधानमंत्री आले आधी, ज्या वेळेला सगळ्या पक्षांची बैठक बोलली तेव्हा हजर नव्हते, पण जेव्हा अभिमान शोधून आला तेव्हा सांगितलं टेलिव्हिजनवर, 56 इंचाची माझी छाती आणल्या खाली सुरू. देखा आला कसा तो सुरू? तुम्ही काय त्याच्यात केलं? आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला की आपल्या राज्याचा एक लष्करातला अधिकारी, त्याचं नाव कुलभूषण जाधव, कुणी ऐकलंय का? कुलभूषण जाधव. कुलभूषण जाधव गेले 2.5 वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. मग ह्यांची 56 इंचाची छाती कुठे गेली? त्याला काय सुरू? आंतरराष्ट्रीय कायद्याने सुटला तर मी सोडलं, तेव्हा तिकडे आमचा जाधव बसतोय त्याच्यासाठी काय नाही, तोंड उघडायचा दाखवी बसली तिथं. आणि म्हणून शौर्य दाखवायचं कुणी आणि त्याचा गैरफायदा कुणी घ्यायचा, हे चित्र त्या ठिकाणी झालं. मला आठवत आहे की मी त्या केंद्र सरकारमध्ये होतो, पूर्वीच्या काळात सुद्धा हल्ले झाले होते, त्या हल्ल्याला उत्तर दिलं होतं, पण उत्तर दिल्याच्या नंतर त्याचा गाजावाजा करायचा नसतो.
या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. त्याचे सगळे प्रयोग म्हणजे की भारत हा युद्धकर देश आहे, भारत आक्रमण करणारा देश आहे. आणि अशी अवस्था भारताची जगामध्ये झाली तर या देशाची नास्तिकी होईल, म्हणून खूप कारवाई करावी लागते. पण ते आपण जाहीर करतो. अहमदनगर प्रतिनिधी गणेश राठोड, SBN मराठी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.